साधने मध्ये आसनांना अनन्य साधारण महत्व आहे आणि आसनांचा अभ्यास हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळावं या म्हणून आपण नित्य निमान करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये या धावपळीच्या युगामध्ये आसनांचा अभ्यास कसा करावा आणि कोणत्या पद्धतीने करावा हा मोठा संभ्रम आहे. त्याचं कारण आहे की बऱ्याच साधकांच्या बऱ्याच जे सिनियर सिटीजन आहेत, बऱ्याच युवक आहेत, बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी आहेत की आम्ही योगाभ्यास तर करतो पण आम्हाला त्याचे लाभ मिळत नाहीत. मग योगाभ्यास म्हणजे योगासनांचा अभ्यास करून उपयोग काय, फायदा काय? तर एक एक लक्षात घ्या की विद्या कधीही हे विद्या नेहमी चांगली असती, ज्ञान हे नेहमी पवित्र असतं. हा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी उडीव असल्याशिवाय असं होत नाही. तर आज आपण काय करू की निश्चित योगासनांचा लाभ कसा मिळेल, आसनामधून लाभ केव्हा मिळेल आपण हे बघू. तर सुरुवातीला जे नवीन आहेत त्यांना थोडासा सराव करावा लागेल, त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल. कारण योगाभ्यासाचा जेव्हा सुरुवात होते, प्राथमिक जेव्हा अभ्यास करावा लागतो आपल्याला, तेव्हा साधा व्यायाम किंवा एक कवायती व्यायाम म्हणून आपण जो असतो तो करावाच लागतो आपल्याला. शरीर आपलं थोडंसं हलकं व्हावं आणि शरीराला आपल्याला लवचिकता यावी थोडीशी, यासाठी काही आसनं, काही कवायती, काही एक्सरसाइज असतात आपण त्याला म्हणतो, थोडासा आहारामध्ये बदल असावा लागतो, हे सगळं करावं लागतं. आणि थोडंसं जर आपण त्यावर आणखीन विचार केला तर सकाळी लवकर उठणं केव्हाही हिताचं. कारण तुम्ही दुपारी योगासनांचा अभ्यास करणं हिताचं नाही असं नाही, पण ते जे लाभ मिळणार नाहीत आणि मग तुम्ही योगासनं अभ्यास दुपारी करून मग जेवणार केव्हा आणि मग नाश्त्याच्या वेळेला अभ्यास करून नाश्ता करणार केव्हा, म्हणजे दिनचर्येचं फार मोठा प्रभाव पडतो आपल्या शरीरावरती आणि याला सर्व विचार करावा लागतो. तर प्राथमिक दृष्ट्या जर विचार केला, सुरुवातीच्या काळामध्ये साधकांनी किंवा लोकांनी अशी अपेक्षा करू नये की मला तात्काळ फायदा झाला पाहिजे, मी 2 दिवसात तुम्हाला असं करून देतो, 8 दिवसात, हे चुकीचं आहे. कारण शरीराला जेवढ्या तुम्ही वेदना द्याल, जेवढा त्रास द्याल, तेवढा तुमचा दैनंदिन कामावरती परिणाम होतो. आणि मग तो झाला की मग तुम्ही त्या व्यायामाला आपलंसं करणार नाही, त्या व्यायामाबद्दल तुम्हाला आवड लागणार नाही. मग आपण म्हणतो हे काही योग्य नाही व्यायाम, व्यायाम आपल्याला सूट नाही वगैरे असं आपण वाक्य वापरतो. तर व्यायाम सूट असतोच, व्यायाम चांगलाच आहे, विद्या ही नेहमी चांगलीच असते, फक्त पद्धतीमध्ये आपल्या त्रुटी असल्यामुळं, उणीव असल्यामुळं आपल्याला ती नको वाटते कधी कधी आणि त्रासदायक ठरते. तर आपल्याला निश्चित आसनांचा लाभ केव्हा मिळेल याबद्दल आपण संवाद करू. आता एक साधं पद्मासन आहे आणि मी वक्रासन करतो, थोडंसं बसून एक आपण उजव्या बाजूला वळायचं या साईडला. या बाजूला असं वळल्यानंतर लक्षात ठेवा की पूर्ण आपण पीठ देतो, कमरेला पीठ देतो, खांदे वळवतो पूर्णपणे. आता या ठिकाणी आपल्याला वळवल्यानंतर थोडीशी पोज घ्यायला आपल्याला काही दिवस लागतात. इथे एक पोज घेण्यासाठी आपल्याला बरेच दिवस लागतात थोडेसे, कारण आपल्याला मांडीवरती हलकासा दाब द्यावा लागतो, त्याशिवाय पीठ देता येणार नाही, आपल्याला हाताने गुडघ्याला सपोर्ट द्यावा लागतो आणि या स्थितीमध्ये आपल्याला श्वसन घेता आलं पाहिजे, श्वसन सुरू ठेवता आलं पाहिजे.
आणि आपल्याला हळूहळू जसा जसा आपला श्वास होतो तसा तसा आपला कमरेचा पी वाढत जातो आणि दोन्ही खांदे वळतात. आता आपण श्वास घेत किंवा श्वास सोडत परत आलेलो आहे, त्याचं काही बंधन नाही फारसं. दुसऱ्या बाजूने यामध्ये सुद्धा आपण थोडं स्थिर राहायला वेळ लागतो कधी कधी नवीन लोकांना. आणि जे सिनियर आहेत ज्यांना शिकले तरी सुद्धा जेव्हा आपण स्थिर राहतो तेव्हा श्वसनाची गती आपोआप बंद होते. एक नॉर्मल ब्रीथिंग राहतं नेहमी. आणि जेव्हा तुम्ही अशा पोझिशन मध्ये जा, अशा पोझिशन मध्ये येण्यासाठी आपल्याला साधारणपणे 4 महिने 3 महिन्याचा कालावधी जातो कमीत कमी चांगला. आणि नियमितपणा ठेवला तुम्ही तर 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये सहज साध्य होत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाभाची गोष्ट आहे की आसन जमल्यानंतर त्याचा चांगला सराव झाल्यानंतर त्या आसनामध्ये आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नेमकं हे आहे लक्षात ठेवा. आपल्याला हळूहळू आसन थोडस जमायला लागलेलं आहे. आसन जमायला लागणं वेगळं आणि आसनामध्ये स्थिर राहणं वेगळं, दोन्हीही वेगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी आसन जमणं वेगळं, आसनामध्ये हळूहळू आसन येणं वेगळं आणि आसनामध्ये स्थिर राहणं वेगळं. कुठल्याही आसनामध्ये ज्या वेळेला तुम्ही स्थिर राहायला शिकाल, स्टेबल पोझिशन पोश्चर म्हणतो आपण त्याला, मग बशीभूत आसन असेल, हस्तबाधा असेल, सर्वांगासन असेल, शीर्षासन असेल, वक्रासन असेल, सुप्त वज्रासन असेल, कोणती विविध आसन असेल, सिटिंग पोश्चर, स्टँडिंग पोश्चर, सर्व प्रकारची आसनं असतील. तर मला आणखीन एक असा सल्ला आहे की ज्यांना योगाभ्यासाची आवड लागावी असं वाटतं, योगाभ्यासात आपल्याला शिकायचं आहे, मनापासून शिकायचं आहे, तर त्यांनी जी आसनं तुम्हाला सुरुवातीला योग्य वाटतात आणि सहज जमतात त्याच आसनांचा अभ्यास करा, त्याच आसनांचा सराव करा. असं बिलकुल नाही आहे की हे आसनं केल्याशिवाय मला लाभ मिळणार नाही, हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. काही वेळेला आपल्याला आपली शरीरयष्टी जी असती ती काही वेळेला काही आसनांना सूट होतेच असं नाही. आपण जाड असतो किंवा एकदम सडपात्र असतो, HP आपलं कमी असतं, अशा वेळेला दमछाक होणारी असतं किंवा दम लागणारी असतं किंवा अति ताण बसलेली असलेली आसनं असतात, पश्चिमोत आसनं असेल, ती आसनं आपल्याला लाभ देत नाहीत, थोडासा त्रास होतो त्या आसनामध्ये कारण आपली क्षमता राहत नाही, आपलं HP कमी असतं अशा वेळेला. म्हणून असा आटा हा सोडायचा की आपल्याला जी सोपी वाटतात, जी सहज येतात, त्या आसनांचा सराव जर तुम्ही अधिक केला आणि त्या आसनामध्ये तुम्ही जर स्थिर जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न केलात तर निश्चित तुमच्या अपेक्षित जे प्रश्नांना जे उत्तर आहे ते त्यामध्ये मिळेल. म्हणजे आसन स्थिर राहायला आपण शिकलो की मग ते लाभ मिळायला सुरुवात होतात. आसन येणं, यायला लागणं आणि हळूहळू जमणं याच्यामधून तुम्ही लाभाची अपेक्षा करू नका किंवा व्याधी बऱ्या होण्याची अपेक्षा करू नका, हा गैरसमज आहे. पद्मासन येणं वेगळं आणि पद्मासनामध्ये किमान तुम्हाला 20 मिनिटं आरामदायी बसता आलं पाहिजे कुठलाही त्रास, मग तुम्हाला चांगल्या प्रकारे ध्यान करता येईल. वर्णासनाचा सराव कसा करायचा तुम्हाला साहेब, पद्मासनाचा तुम्हाला सराव कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. पद्मासनामध्ये तुम्ही जेवढा प्राणायाम कराल, जेव्हा दीर्घ श्वास घ्याल,
पद्मासन घातल्यानंतर पद्मासनाचा जर सराव करायचा असेल उत्तम रीतीने, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पद्मासन येत नाही, आपल्या आपल्या पाय जाड आहेत, आपली मांडी जाड आहे, आपल्या कमरेमुळे त्रास होतो, सवय नाही आपल्या हाडांना, लवचिकता नाही, फ्लेक्सिबिलिटी कमी आहे, अन्य कारण असेल काही, तर या कारणामुळे आपल्याला पद्मासन जमत नाही। जर काही साधक असतील, काही लोक असतील आणि त्यांना काही काळापुरतं जर त्यांना पद्मासन येत असेल, एक मिनिट असेल, अर्धा मिनिट असेल, एक मिनिटापेक्षा अधिक जमलं समजा तुम्हाला, तर अतिशय उत्तम। एका मिनिटापेक्षा अधिक जर पद्मासन जाऊन बसत असाल तर त्यात काय करा तुम्ही, समजा पद्मासन घातलं तुम्ही आणि पद्मासन घातल्याबरोबर तुम्ही काय करा, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की दोन्ही गुडघ्यावरती हलकासा दाब द्या आणि ताबडतोब थोडंसं जलद श्वसन घ्या किंवा दीर्घ श्वास, जेव्हा तुम्ही पद्मासन घातल्यानंतर जेव्हा दीर्घ श्वास तुम्ही घ्या त्यावेळेला तुमचा पद्मासनाचा सराव वाढत जाईल, तुम्हाला पद्मासन उत्तम येईल, पद्मासनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला पायाला वेदना होणार नाही, बघा तुम्ही करून। आणि तुम्ही जर श्वास घेतला नाही किंवा दीर्घ श्वसन केलं नाही तर मग तुमची प्रगती होणार नाही। आपल्याला कुठल्याही आसनामध्ये जर प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा आसन घातल्यानंतर त्याच्या आसनामध्ये श्वसन कसं घ्यायचं, श्वसनामध्ये स्थिर कसं राहायचं, जलश्वसन केव्हा घ्यायचं हे शास्त्रीय पद्धतीनं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर कशी काय वाटली तुम्हाला माहिती ही, जरूर याबाबत तुम्ही स्वतः चिंतन करा की आपण घाई करतो का, योगाभ्यास शिकण्याची घाई करतो का, आणि असं जर करत असेल तर तुम्ही गैरसमज दूर करा। निश्चित ज्या वेळेला तुम्हाला आसन स्थिर घाल, आसन स्थिर राहणे याचा अर्थ आहे की त्या आसनामध्ये दीड मिनटं किंवा दोन मिनटापेक्षा जास्त वेळ तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर राहता या पद्धतीने, आणि तुम्ही स्थिर राहायला शिकला की मग श्वसनाची गती सुरू झाली की मग त्या ठिकाणी त्या आसनाचे लाभ मिळायला सुरुवात होतात। नुसत्या आसनामध्ये जाऊन परत आल्यानंतर लाभ कसे मिळतील तुम्हाला, शाळेत जायचं आणि हृदय घेऊन परत यायचं असे लाभ कसे मिळतील शाळेच्या विद्यार्थ्यांना, शाळेत जाऊन बसलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, टीचर लोक काय सांगतात हे समजून घेऊन त्यांना उत्तर दिली पाहिजे, तो खरा अभ्यास। आसनांचं असंच आहे, आसन नुसतं शिकून उपयोग नाही, आसन शिकल्यानंतर सेल्फ एक्झरसाइज महत्त्वाचा आहे। या सेल्फ एक्झरसाइजमध्ये ब्रेथिंग सिस्टीम सायंटिफिकली कशी होईल याच्याकडे ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, मग त्या आसनामध्ये तुम्हाला स्थिर राहता येईल। आसन स्थिर झालं की लाभ तुम्हाला मिळाले, सुरुवात झाली असं समजा।